नमस्कार, दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी ज्ञानदा कदम. आपण पाहताय एबीपी माझा. काँग्रेसची बैठक आज महत्वाची बोलवण्यात आलेली आहे. राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि काँग्रेसमधल्या फोडाफोडीच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या या बैठकीला 11 आमदारांची अनुपस्थिती असल्याचं कळतंय. खरं तर या बैठकीसाठी पक्षाकडनं आमदारांना व्हीप सुद्धा जारी झालाय. काही आमदारांनी आपल्या गैरहजेरीचं कारण दिलेलं आहे, तर काहींनी कोणतंच कारण स्पष्ट केलेलं नाही. काँग्रेसचे एकूण 44 आमदार, त्यापैकी अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडली तर सुनील केदार हे अपात्र आहेत. त्यामुळे 42 आमदारांपैकी 42 आमदार संख्येपैकी सध्याच्या बैठकीला 11 आमदार अनुपस्थित आहेत. मनश्री पाठक आपल्या सोबत आहेत. मनश्री, कोण कोण पोहोचलंय आणि कुणाची अनुपस्थिती विशेष चर्चेचा मुद्दा बनली आहे? आमदार अनुपस्थित आहेत, त्याच्यापैकी काही वेळापूर्वीच, काही मिनिटापूर्वीच जितेश अंतापूरकर आणि सोबतच कुणाल पाटील हे या ठिकाणी विधानभवन या ठिकाणी दाखल झाली असल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे. प्रवक्ते अतुल लोंढे आपल्यासोबत आहेत, त्यांनीच आपल्याला ही माहिती दिली आहे. अतुलजी, मला सांगा की एकूण किती आमदार आजच्या बैठकीला उपस्थित होते आणि किती आमदार अनुपस्थित आहेत? कारण या बैठकीचं महत्त्व काही वेगळं आहे. एकंदरीत महाविकास आघाडीची ताकद किती आहे ही या एकंदरीतच राज्यसभेच्या निवडणुकीच्या द्वारे, आजच्या शक्ती प्रदर्शनाच्या द्वारे दिसणार आहे. आणि सोबतच काँग्रेसमध्ये सुरू असणारं फोडाफोडीचं राजकारण. काँग्रेसमधले एकसुद्धा आमदार कुठेही गेलेले नाही. जे 6 आमदार अनुपस्थित आहेत त्यांनी तशी परवानगी घेतली आहे रितसर, आणि इतर सर्व आमदार जे आहेत ते आलेले आहेत. आपण जी लिस्ट दिलेली आहे त्यातले सगळे लोक आतमध्ये बसलेले आहेत, याची पुष्टी मी आपल्याला केली आहे. दुसरा शिवसेनेचे प्रतिनिधी आहे, चौधरी साहेब आहेत, त्याच्यानंतर सुनील शिंदे आलेले आहेत, राष्ट्रवादीचे राजेश टोपे आणि जितेंद्र आव्हाड हे सुद्धा आलेले आहेत. तर महाविकास आघाडी इंटॅक्ट आहे. ज्या काही बाहेर सुरू आहे त्या अफवा आहे. निवडणूक झाली तर मी आपल्याला सांगतो कितीतरी जास्त मतं जे आहेत ते महाविकास आघाडीला पडलेले दिसतील. सर, तुम्ही सांगताय की 6 आमदारांनी कारण स्पष्ट केलं होतं, मात्र इतर जे आणखी 3 आमदार आहेत यांच्यापैकी संग्राम थोपटे आलेले आहेत? नाही, संग्राम थोपटेंनी सांगितलं ना, ते 6 आमदारापैकी संग्राम थोपटे की ते येऊ शकत नाही म्हणते. असलम शेख पोहोचलेले नाही. असलम शेख काल संध्याकाळी आले होते. जिशान सिद्दीकी काल संध्याकाळी आले होते. त्यांनी सांगितलं की आम्ही उद्या सकाळी येणार नाही आहे. त्यांनी तशी परवानगी घेतलेली आहे. सुलभा खोडके, अमित देशमुख. सुलभा खोडके ह्या येऊ शकणार नाही त्यांनी सांगितलं. संजय खोडके जिथे आलेच आहेत, पण अमित देशमुख जे आहेत ते बाहेर आहेत, त्यांनी कळवलं आहे. धीरज देशमुख आलेले आहेत. केसी पाडवी, मोहन हंबर्डे, जितेश. मी तुम्हाला केसी पाडवी, मोहन. मनश्री, काहीतरी तांत्रिक व्यत्यय आहे त्यामुळे तुमच्या दोघांचा आवाज पोहोचत नाहीये, परंतु जे आमदार उपस्थित नाहीत त्यांनी आपल्या अनुपस्थितीचं कारण दिल्याचं, गैरहजेरीचं कारण दिल्याचं काँग्रेस प्रवक्त्यांकडनं सांगितलं जात आहे. पण असे सुद्धा काही आमदार आहेत जे आमदार अजून तरी कारण देऊ शकलेले नाही आहेत त्यांच्या अनुपस्थिती संदर्भातलं. 42 आमदारांपैकी 11 आमदार 10 आमदार अनुपस्थित आहेत, त्यापैकी 6 जणांनी कारण दिल्याचं कळतंय. दरम्यान असलम शेख, कुणाल पाटील सुद्धा आता पोहोचल्याचं कळतंय. काँग्रेसचे कोणतेही आमदार कुठेही जाणार नाही, काँग्रेस एकसंध राहील असा विश्वास अतुल लोंढेंनी व्यक्त केला आहे. या बैठकीला अनुपस्थित कोण कोण आहे याच्याकडे जास्त लक्ष होतं, परंतु अनुपस्थित असलेल्या आमदारांनी आपल्या गैरहजेरीचं कारण आधीच दिलेलं आहे. महत्त्वाचे 10 मुद्दे